सर्वांचे सहर्ष स्वागत आज आपण पाहणार आहोत अध्ययनस्तर निश्चिती यामध्ये विषय मराठी आणि गणित या विषयांतर्गत आपण अध्ययनस्तर निश्चितीची अंतिम चाचणी कशा पद्धतीने घेऊ हो शकतो ते तर इयत्ता चौथी वर्गासाठी ही चाचणी घेण्यात आलेली आहे अशाच पद्धतीने तुम्ही तुमच्या इयत्तेच्या क्षमतेनुसार घटकानुसार तुम्ही ही, चा चा ही चाचणी काढू शकता प्रश्न क्रमांक एक प्रकट वाचन तर या ठिकाणी प्रकट वाचनासाठी उतारा देण्यात आलेला आहे उतारा वाचन घ्यायचं आहे आणि हा उतारा तुम्हाला व्हिडिओ फॉज करून घेऊन लिहून घेऊ शकता येईल तर उतारा वाचनामध्ये आपल्याला कमीत कमी चारपेक्षा कमी चुका व्हायला हव्यात जर चारपेक्षा कमी चुका झाल्या आणि तो व्यवस्थित जर उतारा वाचला असेल तर त्या विद्यार्थ्याच्या नावासमोर आपल्याला बरोबर अशी टिकमार करायची आहे अशा पद्धतीने टिकमार करायची आहे जेणेकरून तो विद्यार्थी या पातळीपर्यंत आहे या स्तरापर्यंत आहे हे निश्चित होईल ओके त्यानंतर सोपी वाक्य तर विद्यार्थ्यांना तुम्हाला चारही वाक्य वाचण्यास सांगायची आहेत जर समजा विद्यार्थ्यांनी कमीत कमी चार ही अचूक वाचले असतील तर त्याच्या नावासमोर बरोबर अशी खून तुम्हाला करायची आहे तर पहा या ठिकाणी सोपी वाक्यामध्ये बरोबर अशी खून तुम्हाला करायची आहे जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की तो विद्यार्थी सोपी वाक्य या स्तरापर्यंत आहे विद्यार्थ्यांची अध्ययनस्तर चाचणी घेताना सु तुम्हाला सुरुवात उतारा वाचनपासून करायचं आहे समजा तो स्पष्ट उतारा वाचत असेल तर ते त्या विद्यार्थ्याला ही खालील सर्व स्तर प्राप्त असतात आपोआपच तुम्ही त्याच्यासमोर राईट क्लिक करू शकता किंवा उतारा वाचनासमोर राईट क्लिक करा जेणेकरून तो विद्यार्थी उतारा वाचन या स्तरावर आहे हे निश्चित होईल समजा एखाद्या विद्यार्थ्याला उतारा वाचन आलं नाही तर तुम्हाला सोपी वाक्य घ्यायची आहेत सोपी वाक्य जर कमीत कमी चार वाक्य तो आचू वाचला असेल तर त्याच्या नावासमोर टिकमार करा बरोबर अशी खून करा म्हणजे तो विद्यार्थी सोपी वाक्य या स्तरापर्यंत आहे आ, हे निश्चित होईल आणि त्या विद्यार्थ्याला उतारा वाचनासाठी आपल्याला तयारी घ्यावं लागेल हे स्पष्ट चित्र तुमच्या डोळ्यासमोर उभं राहील मग समजा सोपी वाक्य जर तो विद्यार्थी वाचला असेल तर त्याखालील सर्व पायऱ्या किंवा सर्व स्तर त्याला प्राप्त असतात आता शब्द वाचन तर पहा उतारा वाचन किंवा सोपी वाक्य वाचलेला विद्यार्थ्याला शब्द वाचन हे शंभर टक्के येणारच समजा जर त्याला सोपी वाक्य वाचता आली नाहीत तर त्या विद्यार्थ्यासाठी शब्द वाचन घ्यायचं आहे अशा प्रकारचे शब्द द्या कमीत कमी चार शब्द त्यांनी अचूक वाचले असतील तर तो विद्यार्थी शब्दस्तरावर आहे हे, हे निश्चित होईल आणि त्या विद्यार्थ्याला आपल्याला सोपी वाक्य उतारा वाचनासाठी प्रयत्न करायचा आहे हे तुमच्या समोर एक नवीन ध्येय किंवा आव्हान ठरेल जर एखाद्या विद्यार्थ्याने शब्द वाचन केलं असेल तर त्याला खालील कोणतीही पायरी घेण्याची गरज नाही समजा शब्द वाचन केला नाही तर आपल्याला पुढील स्तर निश्चित करायची आहे अक्षर वाचन तर एक विद्यार्थ्याला अक्षरांचे अचूक वाचन करता येईल की नाही ते पाहायचं आहे पाच अक्षरांचे जर त्या ते विद्यार्थ्याने वाचन केले असेल तर तो अक्षरस्तरापर्यंत आहे पुढे आपण त्याला शब्द वाक्य उतारापर्यंत घेऊन जायचं आहे हे चित्र आपल्या डोळ्यासमोर स्पष्ट होईल समजा एखाद्या विद्यार्थ्याने अक्षर वाचनही केलं नाही तर तुम्हाला समजायचं आहे की तो प्रारंभिक स्तरावर आहे आणि त्या विद्यार्थ्याला आपल्याला अक्षर वाचन शब्द वाचन वाक्य उतारा ही सर्वच तयारी करून घ्यायची आहे असं चित्र तुमच्या डोळ्यासमोर उभे राहील ओके त्यानंतर तुम्हाला समजपूर्वक वाचन व वा लेखन ही क्षमता तुम्हाला तपासाची आहे आपण प्रकट वाचनामध्ये ते सर्व मुद्दे पाहिले आता दुसरा मुद्दा आहे समजपूर्वक वाचन व वा लेखन या अंतर्गत तुम्हाला इथं एक परिच्छेद द्यायचा आहे विद्यार्थ्यांसाठी आणि त्या परिच्छेदावर आधारित प्रश्न द्यायचे आहेत कमीत कमी तीन प्रश्न तुम्हाला द्यायचे आहेत समजा त्या विद्यार्थ्याने तीनही प्रश्नांची उत्तरं दिली कोणत्या प्रश्नांची उत्तरं दिली त्या प्रश्नाच्या समोर टिकमार करायची आहे बरोबर एका प्रश्नाचं उत्तर दिलं असेल त्यासमोर करा दुसऱ्याचं उत्तर दिलं असेल त्यासमोर करा तिसऱ्याचं दिलं असेल तिसऱ्यासमोर करा अशा पद्धतीने करायचं आहे कमीत कमी समजा एखाद्या विद्यार्थ्यांनी दोन जरी प्रश्नाची उत्तरं बरोबर दिली असेल तल तर त्याला समजपूर्वक वाचन लेखन ही क्षमता प्राप्त आहे असं समजायचं आहे ओके त्यानंतर आहे स्वलेखन तर तुम्हाला विद्यार्थ्यांना कार्ड दाखवायचे आहेत चित्र दाखवायचे आहेत दाख मग त्या चित्रावरून तीन वाक्य लिहिण्यास सांगायचं आहे समजा त्या विद्यार्थ्यांनी तीन वाक्य अचूक लिहिली असतील तर तो आ, त्याला स्वलेखन ही क्षमता प्राप्त आहे अशी टिकमार करायचं आहे तर पहा लेखन करीत असताना किंवा चित्रवर्णन करीत असताना रस्व दीर्घच्या चुका झाल्या असतील तर त्या माफ करा बोलीभाषेतील शब्द आले असतील तर त्या चुका ग्राह्य धरा फक्त विद्यार्थ्यांनी त्या चित्राचं वर्णन लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे चित्राचं वर्णन त्या शब्द वाक्यावरून आपल्याला स्पष्ट जाणवत असेल तर ते वाक्य बरोबर असं धरा अशा पद्धतीने तुम्हाला स्वलेखन ही क्षमता तपासायची आहे आणि शेवटचं क्षमता आहे श्रुतलेखन विद्यार्थ्याला काही वाक्य सांगायचे आहेत ऐकून लिहिण्यासाठी आणि त्या वाक्यातून समजा चार वाक्य सांगितले आहेत त्यातील तीन वाक्य जर त्याचे बरोबर आले असतील तर त्याला श्रुतलेखन ही क्षमता प्राप्त आहे असं समजा तर भाषा या अध्ययनस्थिर अध्ययनस्तर निश्चितीमध्ये चार घटकाची अध्ययनस्तर निश्चिती करायची आहे एक आहे प्रकट वाचन दुसरं आहे समजपूर्वक वाचन तिसरा आहे स्वलेखन आणि चौथा आहे श्रुतलेखन म्हणजे दोन वाचन आणि दोन श्रुतलेखन अशा क्षमता आहेत या चारही क्षमतेत जर तो विद्यार्थी योग्य अध्ययनस्तरापर्यंत असेल तर तो प्रगत आहे असे समजावा न्या त्यानंतर आपल्याला गणित विषयाची अध्ययनस्तर निश्चिती करायची आहे गणितमध्ये आपल्याला पहा पहिला आहे संख्याबोध संख्या मध्ये काय काय पाहायचं आहे पहा पहा आणि वाचा दोन अंकी संख्या घ्यायच्या आहेत दोन अंकी संख्या त्या विद्यार्थ्याला वाचण्यास सांगायचं आहे या संख्यांपैकी तीन संख्या जर त्याने अचूक वाचल्या असतील तर बरोबर अशी खून करा म्हणजे तो त्याला दोन अंकी संख्या वाचता येतात असं होईल त्यानंतर तीन अंकी संख्या इथं द्या त्यातही तीन संख्या जर तो वाचला तर बरोबर अशी खून करा पुढे आहेत तुलना करा गटातील मोठ्या संख्येला गोल करा तर या ठिकाणी पहा तुम्हाला संख्या दिलेल्या आहेत यातील मोठ्या संख्येला गोल करायचं सांगण्याचं आहे विस्तारित मांडणी दिलेल्या संख्येची विस्तारित मांडणी जर विद्यार्थ्यांनी केली तर बरोबर अशी खून करा बेरीज बिन हच्च्याची आणि हच्च्याची दोन्ही बेर्जा तुम्हाला घ्यायचे आहेत या बेरजा जर विद्यार्थ्यांनी केल्या असतील तर त्या विद्यार्थ्याला तीनपैकी दोन उदाहरणे जर त्याची बरोबर आली असतील तर बरोबर अशी खून करा ओके वजाबाकी यासुद्धा तुम्हाला तेच करायचं आहे तीन उदाहरण द्यायचे आहे दोन बरोबर आले असतील तर तो कोणत्या स्तरावर आहे हे तुम्हाला निश्चित करायचं आहे गुणाकार एक अंकी संख्येला एक अंकीने गुणने दोन अंकीला एक अंकीने गुणने असा गुणाकार द्यायचा आहे भागाकार भाज्य दोन अंकी ला भाजक एक अंकीने आणि बाकी शून्य येईल असा भागाकार द्यायचा आहे भाज्य दोन अंकी भाजक एक अंकी बाकी उरेल अशा पद्धतीने आहे अशा पद्धतीने तुम्ही दर महिन्याला सुद्धा अध्ययनस्तर निश्चिती करून घेऊ शकता जेणेकरून दर महिन्यामध्ये आपले किती विद्यार्थी प्रगत झाले किती विद्यार्थी कोणत्या क्षमतेत मागे आहेत याचा अंदाज तुम्हाला बांधता येईल त्यामुळे दर महिन्याला अशा चाचण्या घ्या जेणेकरून तुम्हाला तुमच्या वर्गांची गुणवत्ता वर्गाचा अध्ययन स्तर उंचावण्यासाठी निश्चित फायदा होईल ओके व्हिडिओ आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट द्या आणि तुमच्या शिक्षक बंधू भगिनींना शेअर करा थँक्यू